नागपुरात तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली आहे. नितीन गडकरी यांना विकास पुरुष म्हणून बघितले जाते. यावर गडकरी म्हणाले की नागपूर लोकसभा क्षेत्रातील लोक माझा परिवार आहे. मी फक्त निवडणुकीसाठी काम न करता 5 वर्ष मला जे शक्य होतं ते काम मी करतो. ज्यांनी मला मदत दिली त्यांचंही काम करेन, ज्यांनी नाही दिली त्यांचंही मी काम करेन. मला मी नेहमी समाजाची सेवा करतो, इलेक्शन आहे म्हणून नाही करत, 5 वर्ष करत असतो. आणि माझ्या हिशोबाने अशा प्रकारे सेवा करणं शिक्षणाच्या क्षेत्रात, स्वास्थ्याच्या क्षेत्रात, विकासात, शेतकरी, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांच्या कल्याणाकरता काम करणं हेच खऱ्या अर्थाने राजकारण आहे अशी माझी सांगतो. नागपूर लोकसभा क्षेत्रातले सगळे लोक हा माझा परिवार आहे आणि मी त्याच भावनेने सगळ्यांशी व्यवहार करतो. सगळेच कामं माझ्याकडनं होऊ शकतात असं नाही आहे, काही माझ्या मर्यादेच्या पलीकडे असतील, पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. लोकांचं माझ्यावरचं प्रेम हेच माझं सगळ्यात मोठं भांडवल आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी याचा विचार न करता मी सगळ्यांचं काम करतो, करत राहीन. ज्यांनी मदत दिली त्यांचंही करेन, नाही दिलं त्यांचंही करेन. सर, हे हिंदी